आणि ह्या स्पर्धेसाठी आलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रतिभा काकी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझ्या छोट्याशा भाषणाला मी सुरुवात करतो. मी भाषण करणार नाही, फक्त शुभेच्छा संदेश देणार आहे. खर तर ही स्पर्धा आहे गेली 21 वर्ष अतिशय एका उंचीवर मराठी विभागाने लिहिलेला आहे, महाविद्यालयाने लिहिलेली आहे. आणि ह्या स्पर्धेसाठी कोविडच्या काळामध्ये जो काही थोडासा पॅटर्न झाला, कोविडच्या काळामध्ये सुद्धा ही परीक्षा चांगल्या पद्धतीचा ऑनलाईन पद्धतीने झाली. खरं तर ही परीक्षा खरं तर ही स्पर्धा महाविद्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीनं घ्यायला पाहिजे होती, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळं आपण जे काही शॉर्ट लिस्टेड जे स्टुडंट असतील ते ऑनलाईन पद्धतीनं आपण छानपैकी या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून आपण सिलेक्शन केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची जी स्पर्धा आहे आज आपण आयोजित केलेली आहे. खरं तर ह्या स्पर्धेसाठी जे विषय असतात ते विषय चालू घडामोडीवर आणि भविष्य काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना समाजाला उपयुक्त असणारे हे विषय या ठिकाणी जे काही आमचे सगळे प्राध्यापक असतात, प्राचार्य असतात, संस्थापक असतात त्यांच्या माध्यमातून हे विषय ठरलेले असतात. आणि हे विषय डिक्लेअर केल्यानंतर जे स्पर्धक असतात ते स्पर्धक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचे रेफरन्सेस असतील त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं मटेरियल मिळेल आणि आपल्याला चांगलं कसं छानपैकी प्रेझेंट करता येईल हा प्रयत्न त्यांचा असतो. आणि ह्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व विकास जो म्हणतो आपण तो व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी नक्कीच ह्या स्पर्धेचा फायदा होतो. आता ज्या वेळेला आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो आपल्याकडे एक लीडरशिप असते आणि या लीडरशिपच्या माध्यमातून आपल्याला जे काही पुढच्या ज्या काही संधी असतात त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा आपण एक डेव्हलपमेंट म्हणा एक चांगली संधी या ठिकाणी मिळून जाते. आणि जो हा 2 दिवसाचा स्पर्धेचा भाग या ठिकाणी असतो तो कदाचित मला वाटतं एकच दिवसामध्ये ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पूर्ण करतो आहोत. आणि जे काही परीक्षक सन्माननीय परीक्षक आहेत ते परीक्षक या ठिकाणी या दिवसभरामध्ये या जे काही स्पर्धक आलेले आहेत त्यांचं परीक्षण करणार आहेत, असेसमेंट करणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याचा असाच प्रयत्न असेल की मी चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे हाच प्रयत्न असणार आहे. परंतु ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये प्लस मायनस चढ उतार किंवा आपले नंबर येतील न येतील हा भाग वेगळा आहे, परंतु ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून एक आपली छानपैकी तयारी झालेली एक चांगला विषय तयार झालेला आहे. आणि ह्या विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा तुमचं एक चांगल्या पद्धतीचं जे काही म्हणू आपण एक तयारी म्हणू होणार आहे. पुन्हा एकदा मी या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. थँक्यू.